हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, आपला भाग क्रमांक 5 आहे। तर महाराष्ट्र पोलीस भरती 2019 भरती लवकरच होणार आहे, त्यासाठी लेखी परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न मी घेत आहे आणि ते पण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। ओके, तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होतो, त्याचा आन्सर आपण बघूया। तर प्रश्न असा होता की कोकणातील सर्वात लांब नदी कोणती, तर याचं उत्तर आहे मित्रांनो उल्हास। बरोबर उत्तर आहे उल्हास। तर भरपूर मित्रांनी मेसेज केले, कमेंट बॉक्समध्ये बरोबर उत्तर दिलेले आहेत। तर एक दोघांनी चुकले होते, पर त्यांना पण मी रिप्लाय केलेले, तर बरोबर उत्तर उल्हास आहे। ओके, चला तर आजचा आपला टॉपिक चालू करूया। तर राज्यसभेचे कार्यकाल किती वर्षाचा असते, तर याचा आन्सर आहे अनिश्चित। म्हणजे असं 2 वर्ष 3 वर्ष नसते, अनिश्चित असते राज्यसभेचे कार्यकाल। ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन, 1920 साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला, तर 1920 साली सहकार चळवळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओके मित्रांनो, 1920 साली नागपूरमध्ये भरलेल्या अधिवेशनात निर्णय घेण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन, मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, तर स्टेटोस्कोप हा मानवी हृदय ठोके मोजण्यासाठी वापरले जातात। भरपूर आपण दवाखान्यात गेलं तर आपल्या चेस्टवर ते लावून बघतात, बघा, त्याला स्टेटोस्कोप असे म्हणतात। ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन, पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण आहेत, तर पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभळेकर आहेत। ओके मित्रांनो, तर पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री। तर नेक्स्ट क्वेश्चन, 1857 उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते, तर तिथे पेशवा नानासाहेबांचे राज्य होते मित्रांनो 1857 उठावाच्या वेळी झाशीमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, 1880 पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली, याचा आन्सर आहे बघा मित्रांनो गो ग आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूरकर। ओके मित्रांनो, याचा आन्सर थोडं मोठं आहे, म्हणजे तिघांनी मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती। होम रूळ चळवळ कोणी सुरू केली लोकमान्य टिळक आणि व ॲनी बेजंट यांनी सुरू केली होम रूळ चळवळ। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे, तर 307,713 चौरस किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्र। भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे। ओके, अजून एक प्रश्न याच टाईपच पडतो बघा, भारताचा एकूण क्षेत्रफळापैकी किती महाराष्ट्राने -10% एवढा व्यापलेला आहे, तर 9.36%। मागील 2017-18 झालेल्या पेपरला भरपूर वेळा आलेला आहे, 18 झालेल्या पेपरमध्ये। ओके, तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आणि संख्या काय, तर भरपूर मित्रांना कन्फ्यूज होतं की सध्या करंट जे आहे ना महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या 36 आहे मित्रांनो। ओके, आता तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, असे आवाहन कोणी केलेलं आहे, तर मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। कारण असा मी केल्याने मग तुम्हाला पण सवय पडतो आहे, म्हणजे आन्सर पटकन द्यायची आणि आपल्याला सवय पण होऊन जाते की आपण स्टडी करू, याचा आन्सर कुठे आहे ओळखतो आपण। ओके, त्यासाठी मी एंडला एक प्रश्न विचारणार आजप्रमाणे, तसेच नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये हा मी PDF फाईल दिलेला आहे, तसेच तुम्ही डाउनलोड करून ते बघू शकता। तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका मित्रांनो, तसेच सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब करून आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस केल्याने अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता। ओके, तर मित्रांनो लवकर सबस्क्राईब करून घ्या, माझं चॅनलचं नाव आहे MK All News। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, बाय।